विधानसभेला आजी माजी गृहमंत्री आमने सामने येणार आहेत. नागपुरात फडणवीस विरुद्ध देशमुख सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नागपूर दक्षिण पश्चिमेसह नागपूर दक्षिण पश्चिममध्ये हाय वोल्टेज सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर नागपूर दक्षिण पश्चिममध्ये फडणवीस विरुद्ध देशमुख असा सामना रंगणार असल्याची देखील चर्चा आहे. आगामी विधानसभेला नागपूर दक्षिण पश्चिममध्ये आजी माजी गृहमंत्री आमने सामने येणार असल्याचं बोललं जात आहे. फडणवीसांची कोंडी करण्यासाठी मवियामध्ये नागपूर दक्षिण पश्चिममध्ये अनिल देशमुखांना उतरवण्याची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कट्टर विरोधक आमने सामने येणार असल्यानं चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान जर अनिल देशमुख फडणवीसांविरोधात लढत असतील तर आम्ही पाठिंबा देतो अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. तर खुद्द अनिल देशमुखांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्याचं देखील कळत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथे उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल तर आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देतो. एक लढवय्या नेत्या एक अशा नेत्याच्या विरोधात लढत आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात, ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावली आणि फक्त गुजरातचा विकास त्यांनी तिथे केलाय आणि राजकारण अतिशय खालचा आणि गलिच्छ लेवलला त्यांनी नेऊन ठेवलेला आहे. रोहितदादांनी आता आपलं कौतुक केलं की ईडी आणि जेलला सुद्धा न घाबरता आपण लढले आणि गृहमंत्र्यांकडनं जे आरोप होते त्याच्याविरुद्ध लढले. दक्षिण पश्चिम मधनं आपल्या नावाची चर्चा आहे, महाविकास आघाडीचा पाठिंबा असेल तर माझाही पाठिंबा राहिले असं बोललं. आपण दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध रणांगणात उतरणार का, काय प्रतिक्रिया, ही चर्चा सुरू आहे थोडा. अरे बाबा, मी एकटा कधी निर्णय घेत नसतो. आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश देईल जो काय असेल त्याचा.